Chief Minister Pramod Sawant has strongly asserted that the two deaths in Goa are not related to coronavirus. He said so far there are 6 cases of coronavirus in Goa, of which 4 were working on the ship and 1 in USA. Sawant also clarified that none of the 46 Talegi Jamaat attendees were present for the March 20th event. Their reports will come on Friday evening and Saturday. Chief Minister also said the 10th and 12th standard and university exams will be held within 10 days of notice. 9th and 11th students will be passed by taking average of previous exams. Only those who fail will be given supplementary exams. 10th exam ami online gaina 10th fakt online test subject wise online classes Reliance Jio and jani ek aplo website it is www.liveshala.com hajer tanjari burgyang practice karpa khatir तंचानी ऑलरेडी वो आपली वेबसाइट काढला दोज हु आर इंटरेस्टेड दे कैन गो ऑन दीस वेबसाइट आणि तंचानी प्रैक्टिस करपा खातीर तेजो वापर करपाक जाता बाकीच्या गजाली खातीर ना कारण मॅथ्स असतले इंग्लिश असतले बाकीचे सगळे हे कारण भुरगे ऑलरेडी 4 तारखेक एक्झामीच्या प्रिपेरेशनान असले पण आता फुडें किदें करचें म्हणून तेंकां गव्हर्मेंट ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंटान ऑलरेडी तेंकां परमीट केल्या की ते liveshala.com ह्या वेबसाइटीचेर वचून तेंकां प्रॅक्टीस जी आसा ही करूं येता ताज्या खातीर इवन जो आमचे 250 टिचर्स हेय बी फुडें आयिल्ले आसा ते प्रॅक्टीस घेवपाक आमी स्क्रुटनायज करून जे टिचर्स इंट्रस्टेड आसा किंवां आमकां जाय पळय तितके टिचर तांकां ऑनलायन वचून जे आसा इन शॉर्ट ट्युशन क्लासीस तांकां दितले म्हणपाक कांय हरकत ना वीच इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट वीथ द हेल्प ऑफ जियो रिलायन्स हाज्या खातीर तो प्रोग्राम आसा थोड्यांचो चुकीचो समज आशिल्लो आमी 10th स्टँडर्डाची एग्जाम अकॉर्डींग टू द सेंट्रल बोर्ड ऑफ द सेकेंडरी एड्युकेशन CBSE तांच्यांनी म्हटलं की 10 दिसाच्या पहिली 10 दीस पहिली आम्ही कळयतले केन्ना ते त्याच्या पहिली अचानक एग्जाम घेऊचे ना त्या ती गोवा बोर्ड ऑल्सो वी आर डिसायडींग आम्ही जेव्हा एग्जाम घेऊपाचे ठरतले त्यांना इन ॲडव्हान्स 10 डेज पहिली आम्ही कळयतले 10th स्टँडर्डाचे असतात किंवा 12th स्टँडर्डाचे उरलेले 3-4 पेपर असतले ते सुद्धा आम्ही 10 दीस पहिली सगळ्या जणांक कळयताले अमके डेटींतल्यान आम्ही एग्जाम घेवपाचे आसा म्हणून त्या ती अचानक परिक्षा ही घेतली वयची ना त्या खातीर 10वीची आणि 12वीच्या एग्जामीचे जे कन्फ्युजन सगळ्या भुरग्यांनी जे व्हॉट्सॲपाच्या माध्यमातल्यान मेलाच्या माध्यमातल्यान म्हाकाय विचारत असता की आमची परिक्षा केन्ना तांच्यांनी निश्चिंत रावचे की तांची परिक्षा निश्चिंत रावचे म्हणजे अभ्यास करीत रावचे 10वीचे असतले 12वीचे असतले किंवा तांच्यांनी नीटाची JEEची तांकां तयारी करपाक जाय ते कंटिन्युअसली त्यांच्यानी आपल्या परीक्षेची तयारी दवरची परीक्षा असता त्यांना त्यांना पहिली कळले वयतले उरता उरले 9th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्ड ही जी दोन उरता ह्यांच्या खातीर ॲव्हरेज मार्क्स काढून त्यांना पास केले वयतले किंवा फेल केले वयतले परत सांगता हांव जे ॲव्हरेज मार्क्स काढल्या उपरांत पास जाता दे आर डायरेक्टली प्रोमोटेड टू द 10th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड आणि दोज हू आर फेल त्यांना आम्ही ऑपॉर्च्युनिटी दितले फॉर टू सीट फॉर द सप्लिमेंटरी एग्जाम म्हणजे लिमिटेड भुरग्यांक ते सप्लिमेंटरी एग्जामीक बसयले वयतले ऑन डिपेंड्स अपॉन द एवरेज मार्क्स आणि ही परिक्षा सुद्धा त्यांना 10 दीस ॲडव्हान्सान आम्ही कळयतले आमच्याकडे 5 केसीस पॉझिटिव्ह असल्यो आणि 1 केस ही आज पॉझिटिव्ह झाली असा आणि अगेन परत एकदा हांव सांगपाक म्हणजे वायटूय दिसता म्हणटा तशें आनी बरें दिसता एक म्हणजे तो परत शिपा वयल्यान येयल्लो आसा परत होय मनीस जो आसा हो फॉरेन कंट्रींतल्यान येयला आणि तो शिपा वयल्यान येयला ओके आणि दुसरें तो स्वताक त्यांनी आपल्याक होम क्वारंटाईन करून घेतलेले ही बरी गजाल आसा त्या बाबतीत तो चड लोकांक मेळूंक ना ताज्या खातीर 5 लोकांक त्याच्या जे संपर्कान आयल्या तांकां ऑलरेडी आमी क्वारंटाईन इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटराचेर तांकां ऑलरेडी हाडले त्याची उरलेल्या 5 जणांच्यो टेस्ट ज्यो आसा ह्यो फाल्यां टेस्ट जे आसा त्या 5 जणांच्यो टेस्ट केल्यो वयतल्यो ताज्या खातीर